शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरण समूहातील आरक्षित पाणी साठा बघता 18 दिवसांची तूट असूनही तूट भरून काढण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून आटापिटा केला जातोय। त्यामुळे कमी दाबाने पाणी पुरवठा केला जात असल्याने ऐन सणासुदीच्या काळात शहरातील मखमलाबाद, इंदिरानगर, पाथर्डी फाटा, सिडकोतील शुभम पार्क अशा विविध भागातील 50,000 नागरिकांना पाणी टंचाईच्या झळा बसत आहेत। प्रभाग क्रमांक 31 मधील वासननगर परिसरात रविवारी होळीचा सण असताना पाण्यासाठी महिलांना वणवण करावी लागल्याने संतप्त महिलांनी माजी नगरसेवकांना घेराव घालून जाब विचारत आंदोलन केलंय। पाणी पुरवठा सुरळीत न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी संतप्त महिलांनी दिलाय। मखमलाबादला लागून गोदावरी नदी वाहत असून येथील नागरिकांना पाणी टंचाईला सामोरं जावं लागतंय। येथील रामकृष्ण नगर, शांतीनगरला नवीन जलकुंभ झाला, परंतु तेथून बहुतांश पाणी पुरवठा उंच इमारतींना केला जातोय। तर दुर्गानगर येथे जलकुंभ आहे, या दोन्ही जलपंपिंग स्टेशन येथून पाणी पुरवठा होतो, त्यामुळे वेळेवर पाणी पुरवठा होत नसल्याने महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागते। ब्युरो रिपोर्ट, 9 न्यूज, महाराष्ट्र।